20 नोव्हेंबर वोटिंगचे दिवस मित्रांनो. महाराष्ट्रातल्या विधानसभेची निवडणूक आणि या निवडणुकीतनी यवतमाळ जिल्ह्यातल्या 5 विधानसभेचा आपण आढावा घेतलेला आहे. आर्णी, पुसद, डिग्रस, यवतमाळ, राळेगाव या 5 विधानसभेचा आपण लेखाजोखा आज संध्याकाळी आता अपलोड करत आहोत. कोण निवडून येऊ शकते, कोण नाही निवडून येऊ शकत, कोणत्या आमदाराच्या खुर्चीला जनता लात मारणार आहे आणि कोणत्या खुर्चीवर बसणार आहे याची आज अपडेट आहे मित्रांनो. तर अपडेट पूर्ण पहा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, काही विचार असेल तर कमेंटमध्ये सांगा, चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला मतदारसंघ आर्णी. आर्णीमध्ये राजूभाऊ तोडसाम भाजपकडून आणि शिवाजीराव मोघेचे पुत्र जितेंद्र मोघे हे काँग्रेसकडून निवडणूक रिंगणातनी आहे मित्रांनो. आणि इथंसुद्धा या दोघांचा सरळ लढत आहे आणि ह्या लढतीतनी जितेंद्र मोघे हे आमदारकीच्या खुर्चीवर बसणार आहे, राजू तोडसाम हे फेल होणार आहे मित्रांनो. दुसरा मतदारसंघ आहे मित्रांनो राळेगाव. इथं डॉक्टर अशोक उईके भाजपकडून, प्राध्यापक वसंतरावजी पुरके हे काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात उभे आहेत आणि या दोघातच सरळ लढत होणार आहे. आणि या लढतीतनी अशोक उईके हे काटावर पास होत आहे मित्रांनो. तिसरा मतदारसंघ जिथे आपण कानुसा घेतलेला आहे ती आहे मित्रांनो पुसद विधानसभा मतदारसंघ. इथं राष्ट्रवादी अजित पवारतर्फे इंद्रनील नाईक आणि शरद पवारतर्फे शरद मैद हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. तसे मनसेन बसपासुद्धा आहे पण सरळ लढत या दोघातच आहे मित्रांनो, इंद्रनील नाईक आणि शरद मैद. तर या निवडणुकीतनी इंद्रनील नाईक हे निवडून येत आहे. चौथा मतदारसंघ आहे मित्रांनो डिग्रस दारव्हा नेर. या मतदारसंघातनी शिंदे सेनातर्फे संजय भाऊ राठोड पालकमंत्री मंत्रीसुद्धा राहिलेले आहे आणि माजी मंत्री काँग्रेसतर्फे माणिकरावजी ठाकरे हे निवडणूक रिंगणातनी उभे आहेत आणि या दोघातच सरळ लढत यावेळेसुद्धा होत आहे. आणि या लढतीतनी संजयभाऊ राठोड हे जिंकत आहे, माणिकरावजी ठाकरे यावेळेस या निवडणुकीतनी हरत आहे असे आपल्याला कानुसा मिळालेला आहे. पाचवा आणि शेवटचा मतदारसंघ जिथं आपण कानुसा घेतलेला आहे मित्रांनो ते आहे यवतमाळ. इथे भाजपकडून मदनभाऊ येरावार आणि काँग्रेसकडून अनिल मांगुळकर उर्फ बाळासाहेब मांगुळकर हे निवडणुकीच्या रिंगणातनी उभे आहेत मित्रांनो. तसे इथं वंचितकडून नीरज वाघमारे, बसपाकडून भाई अमन हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणातनी उभे आहे. मागील 2 निवडणुकीतनी भाऊ म्हणजे मदनभाऊ येरावार हे काटावर पास झालेले आहे. ते काटावर का बरं पास झाले, कारण की डिवाईड अँड रूल म्हणजे बहुजन मतातनी फूट पाडून इथं त्यांनी निवडून आलेले आहे. पण यावेळेस बहुजन मतदार हा जागृत झालेला आहे, त्यामुळं सर्व बहुजन मतदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्यामुळेच बाळासाहेब मांगुळकर यावेळेस निवडून येत आहे. आणि मदनभाऊ येरावार यांच्या खुर्चीला त्यांच्याच पक्षातील काही कार्यकर्त्यांनी फटाके लावण्याचं काम केलेलं आहे. तर मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती. तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा, काय माझ्याकडून भूलचूक झाली असेल तर माफ करजा. भेटूया नवीन अपडेटमध्ये.